वेरी गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण किरणोत्सारी पदार्थ ह्या भागाला सुरुवात केली होती. तसेच आपण किरणोत्सारी पदार्थ कोणते, त्यापासून कोणती किरणे तयार होतात हे बघितलेलं आणि आपण बघत होतो किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. तर त्याचे थोडीशी रिव्हिजन घेऊया की किरणोत्सारी किरणांचे कोणकोणते उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतो. तर बघा, त्यामध्ये किरणोत्सारींचे आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये करतो, जसं की मी म्हणाले होते रेडिओग्राफी, जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे, तसेच दीप्तिमान व किरणोत्सारी दीप्तिरंग तयार करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये रोपांची वाढ जलद होण्यासाठी, तसेच अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुके व गुणसूत्रे तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यानंतर अन्न परीक्षणात, तसेच कांदे व बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून आणि विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून सुद्धा यांचा वापर केला जातो. त्यानंतर वैद्यकशास्त्रामध्ये पॉलिथायसेमिया या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशींचे प्रमाण वाढले की ते कंट्रोलमध्ये करण्यासाठी याचा वापर करतात. पुन्हा हाडांच्या कर्करोगासाठी, तसेच हायपरथायरॉइडिझम आणि ट्यूमर ओळखणे या विविध क्षेत्रांमध्ये समस्थानिकांचे उपयोग हे मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहेत किरणोत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे दुष्परिणाम. म्हणजे बघा, दैनंदिन जीवनामध्ये जर आपण किरणोत्सारी पदार्थ किंवा त्यापासून तयार होणारी जी किरणे प्रारणे आहेत त्यांचा जर अधिकाधिक वापर केला तर आपल्यावर काय दुष्परिणाम, काय साईड इफेक्ट दिसून येतात ते आपण बघूया. तर यामध्ये पहिला आहे किरणोत्सारी प्रारणामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते. आपली जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे शरीरातील, तिला इजा पोहोचते. जर आपण सर्वात जास्त वापर जर किरणांची ही जी प्रारणे आहेत हे जर याचा जर वापर आपल्या शरीरावर जास्त प्रमाणात झाला तर जी आपली मध्यवर्ती चेतासंस्था आहे तिला इजा पोहोचते. इजा म्हणजेच काय, हानी पोहोचते, ती खराब होण्याची किंवा बिघडण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरं आहे शरीरातील DNA वर प्रारणांचा मारा होऊन आनुवंशिक दोष निर्माण होतात. DNA वर जर या किरणांचा मारा झाला तर आनुवंशिक दोष निर्माण होण्याची शक्यता असते. अनुवंशिक दोष निर्माण होतात. त्यानंतर तिसरं आहे बघा, किरणोत्सारी प्रारणे त्वचेला भेदून आत जाऊ शकतात, त्यामुळे त्वचेला कर्करोग, ल्युकेमिया यांसारखे रोग होतात. त्वचेचा कर्करोग आणि ल्युकेमिया यासारखे आजार आपल्या त्वचेला होऊ शकतात, कारण हे जे किरणोत्सारी प्रारणे आहेत ती आपल्या त्वचेला भेदून शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग व ल्युकेमिया यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. प्रदूषके हवेवाटे शरीरात जातात, हवेवाटे शरीरात जाऊन धोका संभवतो. ही जी प्रदूषके आहेत ती या किरणांच्या किंवा किरणोत्सारी पदार्थांच्या स्फोटकामुळे तयार होतात. तसेच समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके ही माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात सुद्धा प्रवेश करतात. समुद्राच्या पाण्यातील प्रदूषके, ही जी समुद्राच्या पाण्यातील जी प्रदूषके असतात ती माशांच्या शरीरामध्ये जातात आणि मानव काय करतो तर मासे खातो मोठ्या प्रमाणावर, मग ती माशांद्वारे आपल्या शरीरात सुद्धा पोहोचण्याची शक्यता दर्शवता येते. त्यानंतर आहे घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. घड्याळ जे आपण हातामध्ये जे घड्याळ वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा जी किरणोत्सारी रंगद्रव्ये वापरलेली असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कर्करोग होण्याची
म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा, वनस्पती फळे, फुले, धान्य, गाईचे दूध इत्यादींपासून स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर व ल्युकेमिया कर्करोग होण्याच्या बोन कॅन्सर होण्याची म्हणजे हाडांचा कर्करोग होण्याचीसुद्धा दाट शक्यता असते. अशा प्रकारे जसे आपण किरणोत्सारी पदार्थ व प्रारणांचे खूप सारे उपयोग आहेत दैनंदिन जीवनामध्ये, तसेच त्यांचे दुष्परिणाम पण आहेत. त्यातलं बघितलं आपण, किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते, तसेच आपल्या शरीरामध्ये जे DNA असतात त्याच्यावर जर या किरणांचा मारा झाला तर त्यामुळे आपल्याला अनुवंशिक दोष होतात निर्माण, आणि तेच अनुवंशिक दोष पिढ्यानुपुढ्यापुढे सरकले जातात. तसेच ही जी प्रारणे आहेत ती डिरेक्टली आपल्या शरीरामध्ये त्वचेतून आरपार जातात, त्यामुळे आपल्याला त्वचेचा कर्करोग किंवा ल्युकेमिया होण्याचे आजार पसरतात. तसेच हे जे पदार्थ आहेत त्यांचा जर स्फोट झाला तर त्या स्फोटामध्ये जी प्रदूषके तयार होतात ती हवेवाट्या शरीरात जातात व आपल्या शरीराला आतून इजा पोहोचण्याचा धोका संभवतो. त्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये जी प्रदूषके तयार होतात ती प्रदूषके माशांच्या शरीरात जातात आणि माशांच्या वाटे मानवी शरीरामध्ये पोहोचली जातात. तसेच घड्याळावर आपण जे हातामध्ये घड्याळ वापरतो त्या घड्याळाच्या काट्यावर जी किरणोत्सारी रंगद्रव्ये लावलेली असतात त्यापासून सुद्धा आपल्याला कॅन्सर किंवा कर्करोग होण्याची दाट शक्यता दिसते. त्यानंतर आपण जे वनस्पती फळे फुले धान्य किंवा गायींचे दूध इत्यादीतून जे स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक जे शरीरात जाते त्याच्यामुळे आपल्याला ल्युकेमिया किंवा बोन कॅन्सर म्हणजेच हाडांचा कर्करोग होण्याची संभावना असते. म्हणजे अशा प्रकारे जसे किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग आहेत तसेच किरणोत्सारी समस्थानिकांचे अनेक दुष्परिणाम हे मानवी शरीरावर झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण बघणार आहोत जी अल्फा बीटा व गॅमा किरणं आहेत त्या किरणांची गुणवैशिष्ट्ये, म्हणजे या किरणांचा वापर कुठे कुठे कसा केला जातो हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि हा आपल्या या पाठाचा शेवटचा भाग आहे. त्यानंतर पदार्थ आपल्या वापरातील हा जो आपला पाठ आहे तो इथेच समाप्त होईल किंवा पूर्ण केला जाईल. अल्फा बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्य, अल्फा बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्य. यामध्ये बघा, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म दिलेले आहेत. इथे आपण लिहूयात अल्फा किरणे, ठीक आहे, इथे बीटा आणि इथे गॅमा, आणि इथे जे आहेत ते त्यांचे गुणधर्म हे लिहून घ्या. तुमच्या वहीमध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात अल्फा बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये लिहा लिहा किंवा त्यांच्या गुणवैशिष्ट्यामधील फरक स्पष्ट करा. मग पहिलं आहे त्यांचं स्वरूप, म्हणजे ती कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात. तर अल्फा किरण जे आहेत तो अल्फा किरणांचा प्रवाह हा धनभारामध्ये आपल्याला आढळून येतो. अल्फा कणांचा प्रवाह आपल्याला बघा हा धनभारामध्ये आढळून येतो. त्यानंतर जो बीटा कणांचा प्रवाह आहे तो आपल्याला ऋण भारामध्ये ऐकू कणांचा प्रवाह हा ऋण भारामध्ये आपल्याला आढळून येतो. आणि त्यानंतर गॅमा किरण जे आहे ते विद्युत चुंबकीय आहे, विद्युत चुंबकीय प्रारण आहे किंवा किरण आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते त्यांचे वस्तुमान, म्हणजे एका एका किरणाचं किती वस्तुमान किती वजन असतं ते. तर अल्फा किरणांचं वस्तुमान आहे 4.0028 न्यू, बीटा किरणांचं आहे 0.000
548U आणि हे जे गॅमा किरण आहे ते वस्तुमान विरहित आहे, म्हणजे याला कोणतंच वजन नसतं, कारण ते विद्युत चुंबकीय प्रारूप असल्याने विद्युत चुंबकीय प्रारणाला कोणतंही वस्तुमान किंवा वजन कधी असू शकत नाही। त्यानंतर याच्यावर कोणता प्रभार असतो ते बघा, म्हणजे धनभार की ऋणभार, ते तर याच्यावर प्रभार असतो धन 2, बीटा किरणांवर प्रभार आहे तो ऋण 1, आणि हे प्रभार जसे हे वस्तुमान रहित आहेत तसेच हे प्रभार रहित आहेत, गॅमा किरणावर कोणताही प्रभार नसतो। आपण मगाशी बघितलं की जे धनभाराकडे आकर्षित होतात ते अल्फा, जे ऋणभाराकडे आकर्षित होतात ते बीटा, आणि ज्यावर कोणताच भार नसतो तो गॅमा। त्यानंतर आपण ह्याचा वेग बघणार आहोत, म्हणजे हे किती वेगाने वहन करू शकतात। तर यांचा वेग हा प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो किंवा 20 पट असतो असं म्हणू शकता। त्यानंतर ह्याचा जो वेग आहे तो प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 9/10 पटीत असतो, आणि विद्युत चुंबकीय जे गॅमा किरण आहे त्याचा प्रकाशीय वेगा एवढाच असतो, म्हणजे जो प्रकाशाचा वेग असतो तेवढाच या गॅमा किरणांचा सुद्धा वेग असतो। त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो विद्युत क्षेत्रातील विचलन। जसं आपण मगाशी बघितलं की विद्युत क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ही तिन्ही किरणे वेगवेगळी होतात, त्यांचे विचलन होते किंवा ती सेपरेट होतात। तर बघा, ही ऋणभारित पट्टीकडे आकर्षित जातात, ऋणपट्टीकडे जातात किंवा आकर्षली जातात असे म्हणतात, ही धनपट्टीकडे आकर्षली जातात। इथे जागा नसल्यामुळे मी शॉर्टमध्ये लिहिते, परंतु तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा। आणि ही कोठेही आकर्षित होत नाही, कोठेही आकर्षित होत नाहीत। त्यानंतर पुढचा आहे आयनी भवन शक्ती। आयनी भवन शक्ती हा पुढचा गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये बघा ह्यांची आयनी भवन, अल्फा किरणांची आयनी भवन शक्ती ही अतिउच्च असते, म्हणजे सर्वात जास्त असते, तसेच बीटा किरणांची ही कमी असते, आणि गॅमा किरणांची ही अतिशय, म्हणजे दोन्ही किरणांपेक्षा कमी अशी आयनी भवन शक्ती ही गॅमा किरणांची असते। तुमच्या वहीमध्ये पटपट नोट डाऊन करा, अजून 2 गुणधर्म राहिलेले आहेत। बघू शकता अल्फा व बीटा किरणांचं स्वरूप, तर ते अल्फा किरणांचा जो प्रवाह असतो तो HE++ असा आहे, बीटा किरणांचा E-, त्यानंतर गॅमा किरणांचा जो आहे तो विद्युत चुंबकीय प्रारणातून असतो, त्यानंतर त्याचं वस्तुमान 4.0028U, बीटाचा आहे 0.0005 आणि गॅमा किरण हे वस्तुमान विरहित आहे। तसेच त्यांच्यावर प्रभार हा +2, म्हणजे धन 2 असतो, बीटावर ऋण 1 आणि गॅमा किरणे हे प्रभाररहित आहेत। तसेच वेग आहे तो प्रकाशीय वेगाच्या अल्फा किरणांचा आहे तो 1/5 ते 1/20 पटीत असतो, बीटा किरणांचा 1/5 ते 9/10 पटीत असतो, आणि गॅमा किरणांचा हा प्रकाशीय वेगा एवढाच असतो। त्यानंतर आहे विद्युत क्षेत्रातील विचलन। विद्युत क्षेत्रातील विचलन म्हणजेच बघा, मगाशी आपण जो प्रयोग बघितला त्याच्यामध्ये ते अल्फा किरण आहे ते विद्युत प्रभार पट्टीकडे आकर्षिले जातात, बीटा किरण हे धनप्रभार पट्टीकडे आकर्षिले जातात, तर गॅमा किरण हे त्यांचे कुठेही आकर्षण होत नाही। त्यानंतर आयनी भवन शक्ती, ही गॅमा किरणांची आयनी भवन शक्ती अतिउच्च असते, बीटा किरणांची कमी असते, तर गॅमा किरणांची ही अतिशय कमी असते।
त्यानंतर पुढचे दोन गुणधर्म बघा, त्यातला आहे भेदन शक्ती, म्हणजे ते एखाद्या पदार्थाला किंवा आपल्या त्वचेला किती वेगात भेदून जातात, त्यांची भेदन शक्ती किती आहे, ते एखाद्या गोष्टीचा किती आरपार जाऊ शकतात त्याला त्याची भेदन शक्ती असे म्हणतात। तर बघा पुढचा गुणधर्म आहे भेदन शक्ती। याच्यामध्ये 0.02 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात। त्यानंतर बीटा किरण जे आहे ते 100 कणांच्या सुमारे 100 पट जास्त 2 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात। आणि त्यानंतर गॅमा किरणे जी आहेत ती अल्फा किरणांच्या सुमारे 10,000 पट जास्त 15 सेंटीमीटर जाडीचा शिशाचा पत्रा भेदू शकतात। त्यानंतर पुढचा आणि शेवटचा गुणधर्म आहे प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती। प्रतिदीप्ती निर्माण शक्ती किती असते ते बघूया। हा शेवटचा गुणधर्म आहे, मोठ्या प्रमाणावर असते अल्फामध्ये। बीटामध्ये अत्यंत अल्प, अल्प म्हणजेच कमी, मग तिथे तुम्ही अल्प लिहा किंवा कमी लिहा, दोन्हीपैकी एक शब्द वापरू शकता। आणि इथे अतिशय अल्प म्हणजे खूपच कमी असते। तर अशा प्रकारे अल्फा बीटा व गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये आपण या पाठामध्ये अभ्यासली आहेत। तर बघा यांची जी भेदन शक्ती असते, म्हणजे एखाद्या वस्तूच्या आरपार जाण्याची जी त्यांची ताकद असते ती किती असते, तर ती जी अल्फा किरणे आहेत ती किमान 0.02 मिलीमीटर जाडीचा जो ॲल्युमिनियमचा पत्रा असतो फक्त ते त्यालाच भेदू शकतात। परंतु जे बीटा किरणे आहेत त्यांची भेदन शक्ती ही अल्फा कणांच्या 100 पट जास्त असते, त्यामुळे ते 2 मिलीमीटर ॲल्युमिनियमच्या जाडीचा पत्रासुद्धा सहज भेदू शकतात। आणि गॅमा किरणांची जी भेदन शक्ती आहे ती सर्वात जास्त, म्हणजे अल्फा किरणांच्या 10,000 पट जास्त आहे, त्यामुळे ते 15 सेंटीमीटर जाडीचा शिशाचा पत्रासुद्धा सहज भेदू शकतात। त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तो आहे प्रतिदीप्ती निर्माण शक्ती। ही जी प्रतिदीप्ती निर्माण शक्ती आहे ती अल्फा कणांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येते, बीटामध्ये ही अत्यंत अल्प म्हणजेच कमी असते, तर गॅमामध्ये ती अत्यंत अल्प म्हणजे अतिशय कमी आपल्याला बीटामध्ये ही अत्यंत अल्प म्हणजे खूपच कमी असते आणि गॅमामध्ये ती आपल्याला कमी प्रमाणात आढळून येते। तर अशा प्रकारची ही अल्फा बीटा आणि गॅमा किरणांची गुणवैशिष्ट्ये आपण या पाठामध्ये अभ्यासली आहेत। या गुणवैशिष्ट्यांवर अनेक प्रश्न विचारले जातात, तसेच अल्फा बीटा व गॅमा यांच्या गुणवैशिष्ट्यांमधला फरक स्पष्ट करा असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। तर अशा प्रकारे पदार्थ आपल्या वापरातील हा पाठ या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथेच संपला आहे। पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा नवीन पाठ अभ्यासणार आहोत। थँक्यू।